नमस्कार, आज आपण 40 छातीच्या मापाचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग कशा पद्धतीने करायचं हे अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत। त्यासाठीची माप अशा पद्धतीची आहे। छाती आहे 34, कमरघेरा आहे 28, ब्लाउजची पूर्ण उंची आहे 13 इंच, पुढचा गळा आहे 6 इंच, मागचा गळा आहे 8.5 इंच, बाही लांबी आहे 4 इंच आणि दंडघेरा आहे 12 इंच। आता याच्यामध्ये आज आपण पूर्ण पेपर पॅटर्न बनवणार आहोत, म्हणजे पूर्ण ब्लाउजचं कटिंग, योग पट्टी आणि बाही सर्वांचं सोबत कटिंग करणार आहोत। तर ह्या ठिकाणी मी आता हा घडीचा पेपर घेतलेला आहे। मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग आपण इथे सोबत काढणार आहोत। नवीन बघणारे असतील त्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून नवनवीन व्हिडिओंच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा। आता ह्या ठिकाणी आपण पेपर पॅटर्न टाकण्याच्या आधी सुरुवातीला इकडनं हे 1.5 इंच अंतर पहिले सोडून देणार आहोत। हे 1.5 इंच अंतर सोडून द्यायचं आणि मग बाकीचं पुढचं पेपर पॅटर्न टाकायचं आहे। ब्लाउज पेपर कटिंगची पद्धत आपली खूप सोपी आहे। ब्लाउजची उंची आहे 13 इंच, 13 + 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 14 इंच। त्यानंतर आता हे 34 छातीचं माप आहे। चार्टनुसार 34 छातीसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचे 5.25 इंच। हे 5.25 इंचावर मार्किंग केलं, हे अंतरपट्टीने जोडून घ्यायचं। मग त्यानंतर 34 छातीसाठी आपल्याला मुंडा खोली घ्यायची आहे 5.5 इंच। हे 5.5 इंचावर मार्किंग केलं, हे पण अंतरपट्टीने जोडून घेणार आहोत। त्यानंतर आपण ह्या ठिकाणी छातीच्या घडीचं माप टाकणार आहोत। छाती आहे 34, 34चा चौथा भाग येतो 8.5 इंच। हे 8.5 इंचावर एक मार्किंग केला आणि 2 इंच शिलाई मार्जिन आपण त्याच्यामध्ये ऍड केलेली आहे। हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं। त्यानंतर ह्या ठिकाणी कमर घेराचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन आणि 1 इंच टक्ससाठी टाकायचं। आता कमरघेर आहे 28 इंच, 28चा चौथा भाग येतो 7 इंच। त्याच्यामध्ये हे 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं आणि 1 इंच टक्ससाठी घेतलं। बघा काही नाही, हे अंतर सरळ पण आहे, काही अर्धा इंचाचाच फरक पडतो। असं हे अंतर घेतलं तरी सुद्धा चालणार आहे। मग त्यानंतर मुंड्याचे आकार द्यायचे। 1.5 इंचावर मार्किंग करून आपण मागच्या मुंड्याचा आकार देणार आहोत आणि पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी इथे 1 इंचावर मार्किंग केलं, इकडे 1 इंचावर मार्किंग केलं। मग हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचा आपण मध्य करणार आहोत। मध्य म्हणजे टेप दुमटून घेतला, आपल्याला मध्य मिळालं आणि मध्यापासून 1/2 इंच मध्ये हे मागच्या पुढच्या दोन्ही मुंड्यांच्या आकाराचं मी मार्किंग करून घेतलं। आता पहिले मागच्या मुंड्याचा आकार देऊन घेते, त्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकार देणार आहोत। हे दोन्ही मुंड्यांचे आकार तयार झाले। आता ह्या ठिकाणी आपण गळा खोलीचं अंतर टाकणार आहोत। 34 छातीसाठी आपल्याला गळा खोली घ्यायची आहे 2.5 इंच, पुढचा गळा आपला आहे 6 इंच, 6 + 1/2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 6.5 इंच। हे 6.5 इंचावर मार्किंग केलं, हा चौकोनी बॉक्स तयार करून घेतला। त्यानंतर ह्या ठिकाणी आपण गळ्याला आकार देऊन घेतो। मग आपण कटोरीचं माप टाकण्यासाठी योग पट्टीला इकडनं 2 इंच अंतर सोडलं, फिटिंगच्या बाजूने 2 इंच अंतर सोडलं। हे अंतर पहिले पट्टीने जोडून घ्यायचं। मी दर रविवारी संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह पण असते, त्याच्यामध्ये तुमच्या ज्या काही ब्लाउज संदर्भातल्या अडचणी आहेत त्या सगळ्या विचारा, म्हणजे जेणेकरून तुमच्या अडचणींचं निरसन होईल। खालून वरती इथे 2 इंचावर मार्किंग केलं, हे अंतर इकडनं गळ्यापासून तिरकस जोडून घ्यायचंय। ह्या पॉइंट पासून योग पट्टीच्या रेषेवर आपल्याला कटोरी राऊंड टाकायचा आहे। 34 छातीसाठी आपल्याला कटोरी राऊंड आहे 7.5 इंच, हे 7.5 इंचावर मार्किंग केलं, हे अंतर पट्टीने जोडून घेतलं। ह्या अंतराचं मध्य करायचं। तसेच माझे ऑनलाईन शिवण क्लास पण चालू आहेत। शिवण क्लास संदर्भात जर तुम्ही कोणी इच्छुक असाल तर स्क्रीनवर माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे, या नंबरवर तुम्ही संपर्क करून शिवण क्लास संदर्भातली सर्व माहिती मिळवू शकता। येत्या 1 फेब्रुवारी पासून आपली संध्याकाळची बॅच असणारे क्लास आपला लाईव्ह मध्ये आहे, त्याच्यामुळे जे कोणी इच्छुक असेल ते या नंबरवर संपर्क करून तुम्ही क्लास संदर्भातली माहिती मिळवू शकता। हा जो आपण मध्य केला, मध्यापासून खाली 2 इंचावर मार्किंग करायचं, हे मार्किंग दोन्ही बाजूला जोडून घ्यायचं। त्यानंतर आपण मुंड्यापासून कटोरीचा गोलाकार देण्यासाठी इथे 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं। या पॉइंटला 1.5 इंचावर मार्किंग केलं आणि कटोरीचा गोलाकार द्यायचा। ज्यावेळेस आपण कटोरीचा हा गोलाकाराचा हात वळवताना साइड पीस कडनं वळवायचा, म्हणजे आपला आकार कटोऱ्याचा अगदी छान येतो।
अशा पद्धतीने शिवताना हा टक्स उभा अडीच इंचाचा शिवायचा आणि साइडने दीड इंच शिवायचा। अशा पद्धतीने हे सगळं पॅटर्न आखून झालेला आहे। आता याचं कटिंग कसं करायचं ते बघूया। थोड्या वेळाकरता हा पुढचा भाग उचलून आपण बाजूला ठेवूया आणि मागच्या भागाचं कटिंग करून घेऊ। मागच्या भागामध्ये हे जे साईडला आपण दीड इंच वाढवलेलं आहे त्याचा काही उपयोग नाही, तो आपण काढून टाकणार आहोत। हे दीड इंच इकडनं मार्किंग करून घेते, हे वाढवलेलं अंतर पहिले कापून टाकूया। मग ह्या ठिकाणी आपण गळा खोलीचं अंतर टाकायचं, अडीच इंच अंतर टाकूया। गळ्याची उंची आवडीनुसार घ्यायची। गळा आता आपला आहे मागचा गळा 8.5 इंचाचा, 8.5 अधिक 1/2 इंच शिलाई मार्जिन ऍड केली। हा चौकोनी बॉक्स बनवला आणि गळ्याला गोलाकार देऊन घेतला। मग त्यानंतर हा खालचा टक्स घेताना ह्या तयार शोल्डरचा मध्य केला तरी चालेल, किंवा तुम्ही इकडनं 4 इंचावर हा टक्स घेतला तरी चालेल। आणि उभा टक्स आपल्याला गळ्यापेक्षा छोटा शिवायचा आहे, मग 4.5 इंचाचा आपण शिवला तरी चालणार आहे। शिवताना याचं शिवण आपल्याला पूर्ण शिवण 1 इंच करायचं, म्हणजे दोन्ही बाजूला याचं शिवण 1/2 इंच झालं पाहिजे। हे झालं मागच्या भागाचं पॅटर्न। आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया। सावकाश कटिंग करायचं, म्हणजे आपला आकार व्यवस्थित येईल। हे झालं आपला कटोरी आणि साइड पीस याच्यामध्ये निघाला। आता आपण योग पट्टी आणि बाहीचं कटिंग कसं करायचं ते बघू। आता ह्या ठिकाणी आपण योग पट्टीचं पेपर पॅटर्न काढणार आहोत। योग पट्टीचं पॅटर्न काढण्यासाठी हे कमर घेराचं अंतर घेतलं तरी चालणार आहे। काच बटन पट्टीच्या बाजूला जोडण्यासाठी इकडे हे 3.5 इंचावर मार्किंग केलं आणि इकडच्या बाजूला हे 3 इंचावर मार्किंग करायचे आणि मग आपण ह्या योग पट्टीला आकार देणार आहोत। जर तुम्हाला आकार देताना कन्फ्युजन असेल तर तुम्ही हे अंतर पहिले सरळ आखून घ्या आणि मग ह्या पॉइंट पासून जरी योग पट्टीचा गोलाकार दिला तरी चालणार आहे। योग पट्टीचा आकार देताना सावकाश द्या, म्हणजे ज्या ठिकाणी आपली कटोरी जोडली जाते ना तिथून खालून थोडासा हात उचला, म्हणजे ही योग पट्टी छातीवर चढत नाही, अंगात एकदम छान बसते। याचं कटिंग करून घेऊया। हे झालं आपलं योग पट्टीचं कटिंग तयार। आता आपण या ठिकाणी बाहीचं पेपर पॅटर्न करू। आता बाही आहे आपली 4 इंचाची। जर अस्तरचा ब्लाउज असेल तर 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आणि बिना अस्तरचा ब्लाउज असेल तर 1.5 ते 2 इंच ऍड करायचं। आता आपण इथे बिना अस्तरचा आहे असं समजूया, म्हणजे याच्यामध्ये आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं, म्हणजे 4 इंचाची बाही हे अंतर 5.5 इंचाचं घेतलं। इकडनं पण 5.5 इंचावर मार्किंग करून हे अंतर सरळ पहिले करून घेते। मग ह्या बाजूला आपल्या जे छातीच्या चौथा भाग हे माप आहे, म्हणजे बाही घडीचं माप चार्ट मधलं ते माप आपण इथे टाकणार आहोत। आता 34 छाती आहे त्याच्यामुळे बाही घडीचं माप येतं 8.5 इंच। हे 8.5 इंचावर मार्किंग केलं, पहिले हा चौकोनी बॉक्स बनवून घेतला, मग ह्या अंतराचं मध्य करायचं। हे जे 8.5 इंच मार्किंग केलेलं आहे त्याचं मध्य केलं,
मध्यापासून आता ही चार ची बाही असल्यामुळे हा बॉक्स आपल्याला दोन किंवा पावणे दोन इंचाचा केला तरी चालतो। आता हा दोन इंचाचा बॉक्स केला, आता हा पण अंतर पहिले पट्टीने जोडून घेतला, मग त्यानंतर हे जे अंतर आहे त्याचे आपण समान तीन भाग करून घेणार आहोत। आपल्याला बाहीचा आकार देण्यासाठी फिटिंगच्या बाजूने इकडे दोन इंचावर मार्किंग केलं, इकडनं दीड इंचावर मार्किंग केलं आणि हा बाहीचा आकार देऊन दिला। हे झालं बाहीचा आकार, मग त्यानंतर खाली आपण दंडघेराचं माप टाकू। दंडघेरा आहे आपला सहा इंच, हे सहा इंच अधिक दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं, हे अंतर पट्टीने तिरकस जोडून घे। आता याचं कटिंग करून घे। बाही उलगडून हा पुढचा भाग आपल्याला कापून टाकायचा आहे, म्हणजे ही बाजू ब्लाउजला पुढच्या बाजूला जोडली जाते। हा मध्य आला, अशा पद्धतीने हे झालं आपलं बाहीचं पॅटर्न तयार। अशा पद्धतीने आज आपण कटोरी ब्लाउजचं पूर्ण पेपर पॅटर्न एकाच व्हिडिओ मध्ये बघितलं। धन्यवाद।